हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांनी भागवत धर्माची पताका ही कळस रूपाने आपल्यापर्यंत पोचवली ते संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांना देखील या ठिकाणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आज या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणेजी ज्यांच्या पुढाकाराने आणि आग्रहाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ज्यांनी सातत्याने या भोसरी मतदारसंघामध्ये विकासाची विविध अंगी आणि विविध ढंगी अशा प्रकारची कामं ही पाठपुरावा करून पूर्ण केली ते आपले लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगेजी, आपल्या दुसऱ्या लोकप्रिय आमदार सन्माननीय अश्विनीताई जगतापजी, आपले आमदार सन्माननीय अण्णा बनसोडेजी, आपल्या विधान परिषदेचे आमदार सन्माननीय उमाताई खापरेजी, श्री शेखर सिंहजी, श्री विनयकुमार चौबेजी, शंकरभाऊ जगतापजी, सदाशिवभाऊ खाडेजी, राहुल जाधवजी, विकासजी डोळस, कुंदनजी गायकवाड, संतोषजी लोंढे, सुनलताई मेत्रे, साधनाताई मळेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जेवढं विविधांगी महेशदादांचं व्यक्तिमत्व आहे तशाच प्रकारचे विविधांगी प्रकल्प देखील आज या ठिकाणी आपण उद्घाटित केले. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने हे नाट्यगृह या ठिकाणी सुरू होत आहे एक प्रकारची त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे सदैव प्रेरणा देणारे आहेत. ते असं म्हणतात, गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तणे. म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच. अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण सध्याचा राजकीय धुराळा, त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला अतिशय आनंद आहे की महाराजांच्या नावाने अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे नाट्यगृह आपण तयार केलं आहे. आणि इथे चांगली नाटकं तुम्ही बघालच, पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाबाहेरच जास्त नाटकं होऊ लागली आहेत. मनातील तसं कथाकथन लोक करतायत, मान अपमानाचे वेगवेगळे खोटे अंक त्या ठिकाणी होत आहेत, आणि मग संशय कल्लोळ देखील चाललेला आहे. पण जनता निश्चितपणे सुज्ञ आहे आणि म्हणूनच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे. आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे. कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डंपर पलटी केलाच आहे, त्याच्यामुळे फार काही अधिकचं सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. पण आजचा कार्यक्रम हा याकरता महत्वाचा आहे की आपण बघा, एखाद्या शहराला परिपूर्ण करण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमांमध्ये आहेत. शिक्षणाची आवश्यकता असते, शाळांचं नूतनीकरण करतोय, मॉडेल स्कूल आपण तयार करतो, चांगल्या शिक्षणाच्या सोयी आपण उपलब्ध करून देऊ इच्छितो, त्याची आजच्या कार्यक्रमामध्ये व्यवस्था केली आहे. आरोग्य आणि पर्यावरण हे आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज आपण या ठिकाणी मेडिकल वेस्टवर प्रोसेसिंग करणारं युनिट याची आपण सुरुवात करतो. मोशी कचरा डेपोमध्ये जी लिगसी वेस्ट आहे किती 10 लाख मेट्रिक टन, बरोबर,
त्या 10 लाख मेट्रिक टन लिगसी वेस्टला आज आपण असं म्हणतो नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ. ही जी वेस्ट तुमचं सगळ्यांचं आरोग्य खराब करते आहे त्या वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्याच्यातनं आपण ऊर्जा निर्मिती करता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत, त्यातनं आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करणार आहोत आणि त्यातनं आपली जमीन ही आपण बायोमायनिंगच्या माध्यमातून रिक्लेम करणार आहोत. म्हणजे ज्या वेस्टनी ज्या कचऱ्यानी तुमचं आरोग्य खराब केलं, इंद्रायणीचं आरोग्य खराब केलं, ती वेस्ट ही पूर्णपणे वेल्थमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि अतिशय चांगलं त्या ठिकाणी जागा ही तयार होणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नागपूरमध्ये आम्ही बायोमायनिंग करून जी जागा रिक्लेम केली त्याच्यावर अतिशय सुंदर अशी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केलेली आहे आणि आता त्याच्यावर दुसरी नरसिंहमुंजीची इन्स्टिट्यूट देखील आम्ही सुरू करतो आहोत. त्यामुळे यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे. यासोबत याच प्रकल्पाच्या सोबत आपण आज सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प देखील हातामध्ये घेतले आहेत. हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत कारण शेवटी आपल्या नदी नाल्यांचं प्रदूषण जे आहे हे आपण अनेक वेळा म्हणतो इंडस्ट्रीयल वेस्टने होते. इंडस्ट्री 10% प्रदूषण करतायत, 90% प्रदूषण महानगरपालिकेचा कचरा आणि सांडपाणी करताय आणि म्हणून महानगरपालिकेचं पाणी हे जर आपण स्वच्छ करून ते नदीमध्ये सोडलं तर निश्चितपणे त्यातनं आपल्या नदीतला जी घाण आहे जे सांडपाणी आहे, कारण इंद्रायणी ही तर आपल्याला आपल्या आपल्याकरता अतिशय पुण्य पवित्र अशा प्रकारची नदी आहे आणि मग अशा या नदीला आज या प्रकल्पामुळे त्यातलं जाणारं घाण पाणी जे आहे ते या ठिकाणी सुधारणार आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय देखील केलाय की सांडपाणी हे आता नदी नाल्यांमध्ये थेट सोडता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रियाही करावी लागेल. आणि आपला तर प्रयत्न असा आहे, आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जेव्हा शहरांचं विस्तारीकरण होतं तर शहरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक वाद तयार होतो की इरिगेशनचं पाणी की पिण्याचं पाणी. आणि आपण जसं पिण्याचं पाणी वाढवत जातो सिंचनाचं पाणी कमी होत जातं. पण आता आपला प्रयत्न असा आहे की हे सगळं जे स्वच्छ केलेलं पाणी आहे हे आपल्याला इरिगेशनला देता येईल जेणेकरून आपण ज्यांचं पाणी घेतोय ते पाणी आपल्याला त्यांना परत देखील करता येईल. आणि अशा प्रकारचे सगळे प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतले आहेत आणि आज अशा प्रकल्पांची सुरुवात किंवा त्याचं भूमिपूजन हे आपण केलेलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील या ठिकाणी मोशी डेपोमध्ये जे काही व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत या कचऱ्याची दुर्गंधी आणि त्याचे पार्टिकल्स हे सगळे उडून आसपासचं जे पर्यावरण पूर्णपणे खराब करतात ते ठीक राहिलं पाहिजे, हवेची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे या दृष्टीने देखील यातमध्ये काम होणार आहे. आणि त्यासोबत आज आपण पाहतोय शहरांमध्ये प्रदूषण वाढतंय, रोगराई वाढती आहे कारण इतकं पोल्युशन आपण करतो की त्यातनं आपल्या वाहनांमुळे जे काही कार्बन उत्सर्जन आपण करतो विविध आपल्या उद्योगांमध्ये करतो, लोकांना आज वेगवेगळे रोग होत आहेत, श्वासाचे रोग होत आहेत, ब्रॉन्कायटिस सारखा रोग होतोय, सर्दी खोकला तर नियमितपणे लोकांना होतोय. आणि म्हणून आज जे काही आपण या ठिकाणी एअर प्युरिफायर्स जे लावलेले आहेत याच्यामुळे एअर क्वालिटी मेंटेन होण्याकरता अतिशय मोठा फायदा मिळणार आहे. आणि म्हणून शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यासोबत शिक्षण आरोग्यासोबत रोजगार हा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि आज महिलांकरता विशेषतः इथले जेवढे आपले या शहरातले बचत गट आहेत या बचत गटाला ट्रेनिंग देणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांच्या जे काही ते तयार करतील त्या प्रॉडक्ट्सला मार्केट मिळवून देणं अशा प्रकारचं एक अत्यंत चांगलं काम आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशामध्ये शक्तिवंदना हा कार्यक्रम सुरू केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला काम देणं आणि विशेषतः आमचे जे बचत गट आहेत या बचत गटाला रेलेवंट करून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आणि आमच्या महिलांना आपल्या अर्थचक्राचं एक भागीदार बनवायचं अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. त्याच तर्जवर आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या महानगरपालिकेनेही हा कार्यक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्किलिंगचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. कारण आजच्या परिस्थितीमध्ये रोजगार जर आपल्याला हवा असेल तर कौशल्य हे अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे कौशल्यावर आधारित
हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम हा देखील मला असं वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला आहे. एवढंच नाही तर शिक्षण आरोग्य आणि रोजगारासोबत मनोरंजन देखील अत्यंत महत्वाचं आहे, प्रबोधनही महत्वाचं आहे. त्याकरता हे जे काही सिटी सेंटर आपण तयार केलं आहे हे मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी करणार आहे. आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. कारण शेवटी शहर जर चांगलं करायचं असेल तर पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, पूल असतील, अंडरपास असतील, अशा सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचेही अनेक प्रकल्प आज आपण उद्घाटित केले आहेत किंवा त्या प्रकल्पाचं भूमिपूजन आपण केलं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की जसं आमच्या पैलवान महेश दादांचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे, तशाच प्रकारे आज त्यांच्या मतदारसंघात परिपूर्ण अशा प्रकारचे पाचही अंगांना त्या ठिकाणी छेदून जाणारे अशा प्रकारचे कार्यक्रम हे आपण या निमित्ताने घेतलेले आहेत. खरं म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे हे एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं आपलं शहर आहे. कारण भविष्यातली जी काही शहरं आहेत या शहरांपैकी एक पिंपरी चिंचवड सारखं शहर आहे. आणि आपले खासदार असतील, आपले आमदार असतील, ही सगळी मंडळी किंवा आपले नगरसेवक जे असतील, आता जरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्या तरी सगळे जे माजी नगरसेवक आहेत हे कामात आहेतच, त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे मिळून सातत्याने हा प्रयत्न करतात की आपल्या शहराचा चेहरा बदलला पाहिजे. आणि निश्चितपणे त्याला प्रशासनाची साथ देखील मिळते. म्हणजे हे जरी खरं असलं की महेश दादांनी थोडी नाराजी व्यक्त केली, महेश दादा लोकप्रतिनिधींचा तर त्याच्यामध्ये सगळा सहभाग आहेच. कारण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा कोणी असेल तर तो लोकप्रतिनिधी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या त्या ठिकाणी प्रदर्शित करणारा जर कोणी असेल तर तो लोकप्रतिनिधी आहे. पण त्याचसोबत आपलं दुसरं चाक जे आहे ते आपलं प्रशासन आहे, त्याही चाकाने चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करूया, तसंच आपल्या प्रशासनाचं देखील आपण अभिनंदन करूया की त्यांनीही या ठिकाणी तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षांच्या अनुरूप हे सगळे जे काही आपले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना गती देण्याचं काम हे प्रशासनाने देखील केलं आहे. त्यामुळे आयुक्त असतील किंवा त्यांच्या अधीनस्थ जी काही सगळे लोक असतील त्यांचं देखील मी मनापासून आजच्या या परिस्थितीमध्ये अभिनंदन करू इच्छितो. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख मी सातत्याने केला की भविष्यामध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, ही जी शहरं आहेत ही शहरं आपलं एक अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत. सर्व प्रकारच्या उद्योग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा फूड प्रोसेसिंग असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपला हा जो काही सगळा भाग आहे, पुणे असेल किंवा पीएमआरडीएचा रिजन असेल, पिंपरी चिंचवड असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली गुंतवणूक देखील येते आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील तयार होत आहेत. असं होत असताना हे शहर बकाल होऊ नये हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीनं माननीय प्रधानमंत्री मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना ही संकल्पना का मांडली, कारण ज्यावेळी लोक रोजगाराकरता शहरांमध्ये आले आणि जागा मिळाली नाही तर साहजिक लोकांनी झोपडपट्ट्या तयार केल्या, त्यामुळे मग बकाल पण आलं. जर आपण लोकांना त्या ठिकाणी घरं उपलब्ध करून देऊ, जर त्यांच्याकरता निवाऱ्याची सोय आपण तयार करू, तर निश्चितपणे लोकांना आपण एक चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार देखील देऊ शकतो. आज प्रधानमंत्री आवास योजनेचं देखील आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना घरं देण्याचा देखील प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे की सस्टेनेबल सिटी म्हणून आज पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिलं जातं. पण ज्या प्रकारचा अर्बन इन्फ्लक्सचा रेट आहे, ज्या प्रकारे अर्बनायझेशन वाढत आहे, शेखर सिंगजी तुम्हाला त्याला मॅच करावं लागेल. कारण ही शहरं अशी आहेत की याच्यामध्ये नॉर्मली आपण जे प्रेडिक्ट करतो, आपण जे सांगतो की 3% अर्बनायझेशन वाढेल, 5% वाढेल, इथे हे खरं नाहीच आहे. इथे ते 10%, 20%, 50% अशा रेटने अर्बनायझेशन वाढतं. त्यामुळे भविष्याचा विचार करणं आणि त्यानुसार आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे की आपण तशा प्रकारचं नियोजन कराल. राज्य सरकार सातत्याने, शिंदे साहेब असतील, मी असेल, अजितदादा असतील, आम्ही सगळे या शहराच्या पाठीमागे उभे आहोत. आणि भविष्यातही महेशदादा, आज तुम्ही 1000 कोटीच्या कामांचं या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन केलंय, 5000 कोटीचं काम तुम्ही केलंय, तुम्हाला कल्पना आहे तुम्ही 5000 कोटी नाही, अजून 5000 कोटीची कामं आणली तरी आम्ही ती मान्यच करणार आहोत. त्यामुळे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठली शंका असण्याचं कारण नाही आहे. मात्र जसं आत्ता नियोजनबद्ध काम तुम्ही करताय तशाच प्रकारचं नियोजन हे सातत्याने या ठिकाणी राहिलं पाहिजे. आज खरं म्हणजे
आपण जर बघितलं तर आमचे लक्ष्मणभाऊ आज आमच्यामध्ये नाहीत, पण या शहराच्या जडणघडणीमध्ये लक्ष्मणभाऊ जगतापांचा देखील एक मोठा वाटा राहिलेला आहे. आणि सगळ्यांना मिळून आपल्याला हे शहर चांगलं कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे. या कार्यक्रमाकरता महेशदादा सातत्याने माझ्या मागे लागले होते. मागच्या काळात एकदा मी तारीख दिली पण तारीख ती रद्द केली. महेशदादा फार नाराज झाले. मी त्यांना म्हटलं, दादा मी नक्की येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. महेशदादांचा स्वभाव असा आहे की ते अतिशय भावनिक आहेत आणि त्यामुळे ते जनतेसोबतही भावनेने जुळले असतात आणि आमच्यासोबत भावनेने जुळले असतात. त्यामुळे मी माझ्या ऑफिसला सांगितलं, बाबा दोन कार्यक्रम कमी झाले तरी चालतील, पण महेशदादांचा कार्यक्रम आपल्याला केला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आपले सगळे प्रेम करणारे लोक आपल्याला भेटतात, तुमच्यासारखी जी मंडळी आहेत ही मंडळी या ठिकाणी आम्हाला भेटते. शेवटी आज जे काही काम आम्ही करू शकलो ते तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या विश्वासामुळे आम्ही या ठिकाणी करू शकलो. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे की भविष्यातही आपल्या पाठीशी, महेशदादांच्या पाठीशी, या शहराच्या पाठीशी आम्ही अतिशय मजबूतीने उभं राहू. आणि मंचावरचे सगळे आमचे खासदार साहेब असतील, आम्ही सगळे मंचावरचे आमदार असतील आणि आम्ही सगळे मिळून पिंपरी चिंचवड शहर हे, जसं आता पुणे शहर हे देशातल्या प्रमुख शहरांमध्ये आलेलं आहे, तसं पिंपरी चिंचवडही आलेलं आहे, पण त्या प्रमुख शहरांमध्ये ज्यावेळेस आपण पिंपरी चिंचवडचं नाव घेऊ तर पुण्याच्या छायेमध्ये पिंपरी चिंचवड राहणार नाही, तर पुण्यापेक्षा चांगलं किंवा किमान तसं हे पिंपरी चिंचवड शहर, पुण्यापेक्षा वेगळी आयडेंटिटी ही पिंपरी चिंचवड शहराची त्या ठिकाणी असेल. विनय कुमार चौबे आमचे आयुक्त या ठिकाणी आहेत, अतिशय चांगलं ते पोलीस आयुक्त म्हणून काम करतात. दादा त्यांनाही आम्ही चांगलं पोलीस आयुक्तालय देणार आहोत. आता त्याचा प्रश्न जवळजवळ त्यांनी स्वतः लक्ष घालून सोडवलेला आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडचं पोलीस आयुक्तालय अतिशय आधुनिक अशा प्रकारचं पोलीस आयुक्तालय असेल हे देखील या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आज अधिक वेळ मी घेणार नाही. आपण सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे या विकासाच्या कार्याला जो पाठिंबा दिला, महेशदादांवर जो विश्वास दाखवला, त्यांच्यावर आपण जे प्रेम केलं त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि असंच भविष्यात प्रत्येक वेळी आम्हाला बोलवत जा. आज म्हणजे मला असं वाटतं रेकॉर्डच असेल, 19 प्रकल्पांचं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. अशा प्रकारचे रोज नवनवीन रेकॉर्ड तुम्ही तयार करत जा, लोकाभिमुखतेनं काम करत जा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.